हॅलो, नमस्कार सर्वांना. आज खरोखर खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेली आहे. तर म्हणजे बऱ्याच वेळेसून ब्लाऊज वगैरे शिवत असतो तर त्याचे छोटे छोटे तुकडे उरत असतात, किंवा लहान मुलांचे ड्रेस हे कालांतराने हाईटला कमी पडल्यामुळे आपण त्याला तसंच टाकून देतो, परंतु त्यापासून सुंदर असं ऑर्गनाईज या ठिकाणी मी बनवणार आहे. काय आहे तेच आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. चला तर मग सर्वप्रथम याचं माप जे आहे तर ते 10 इंच आहे, आणि एका साईडचं जे माप जे आहे तर 5 इंच आहे. खरं सांगायचं झालं तर हा ब्लाऊजचा गळा आहे, बॅक साईडचा त्याचाच उरलेला हा तुकडा आहे, कारण की 2.5 इंचाच आपण गळा घेत असतो म्हणून या ठिकाणी 5 इंच या ठिकाणी भरलेला आहे. त्याच्यापासूनच मी सुंदर असं ऑर्गनाईज या ठिकाणी मी बनवणार आहे. तर याला सर्वप्रथम मी याला फोल्ड केलेला आहे आणि दोन्ही साईडला 5-5 इंच या ठिकाणी भरलेला आहे. आता काय करायचं आहे तर सगळ्या साईडने याला नीट व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहे, परंतु एका साईडला थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे, कारण की आपल्याला उलट सुलट करायचं आहे. तर याला तिन्ही कोपऱ्यांमध्ये नीट व्यवस्थित टिपा मारून घेते. तर याच्या सगळ्या साईडला नीट व्यवस्थित टिपा देखील मारून झालेले आहेत आणि थोडीशी जागा या ठिकाणी शिल्लक आहे. तर या ठिकाणी मी याला उलट सुलट करून घेत आहे. तर या ठिकाणी उलट सुलट देखील करून झालेले आहे. कोपरे जे आहे तर त्याला नीट व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडीशी जागा शिल्लक ठेवली होती तर त्याला देखील दुमटून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा नीट व्यवस्थित सर्व बाजून टिपा देखील मारून घ्यायचे आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा एक नॅपकिन घेतलेला आहे. या नॅपकिनला देखील मध्यभाग काढायचा आहे. तर दोन्ही सेंटर पॉईंट नीट व्यवस्थित पकडायचे आहेत आणि याचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे. मध्यभाग काढून झाल्यानंतर याला एक सेंटर रेष मारायची आहे, जेणेकरून आपला मध्यभाग कुठे आहे आपल्या पटकन लक्षात येऊन जाईल. त्या ठिकाणी रेष देखील मारून झालेली आहे ना, तर याला नीट व्यवस्थित अंथरून घेत आहे. अंथरून झाल्यानंतर तुम्हाला लगेच याचा मध्यभाग देखील दिसत असेल. त्यानंतर नॅपकिनच्या दोन्ही साईडला पकडायचं आहे. आता या ठिकाणी डिझाईन जी आहे ती सर्व तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. कशा पद्धतीने नॅपकिनची घडी घालायची, कशा पद्धतीने करायचे, सर्व गोष्टी तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. परंतु मी त्याला अशा पद्धतीने याची डिझाईन बनवणार आहे. तुम्ही पाहिलं असेल फक्त मध्यभाग हा नीट व्यवस्थित यायला हवा. त्यानंतर आपण जो चौकोन बनवला होता तर तो यावरती ठेवायचा आहे, परंतु ठेवताना नीट व्यवस्थित ठेवायचं आहे. चौकणी न ठेवता याला कशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून लाईनीवरती हे दोन्ही सेंटर पॉईंट यायला हवेत, अशा पद्धतीने याला ठेवून घ्यायचा आहे. आणि ठेवल्यानंतर याला टीप मारून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहिलं सुद्धा असेल यामध्ये अशा पद्धतीने याला टीप देखील मारून झालेली आहे. आता टीप मारून झाल्याच्या नंतर याला फक्त असे जे मध्यभाग जो आहे तर तो नीट व्यवस्थित पकडायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा याला टीप मारायची आहे. परंतु टीप मारण्याच्या अगोदर माझ्याकडे 1-2 इंचाचीच एक छोटीशी लेस होती. तुम्ही लेस वापरू शकता किंवा नॉड काहीही वापरू शकता. तर ती यामध्ये अशा पद्धतीने ठेवायची आहे. नंतर याला तिन्ही साईडला नीट व्यवस्थित टिपा मारून घ्यायची आहे. तर कशा पद्धतीने टिपा मारते देखील तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी माझ्या सगळ्या साईडला नीट व्यवस्थित टिपा देखील मारून झालेल्या आहे आणि आपला बोलता बोलता सुंदर असा ऑर्गनाईज या ठिकाणी रेडी झालेला आहे. तर तुम्ही पाहिलं सुद्धा असेल याला कुठे तुम्ही हँग करू शकता, किचनमध्ये असेल किंवा वॉशरूम बाथरूम मध्ये कुठेही तुम्ही याला हँग करू शकता. आरामात तुम्ही याला कशाही पद्धतीने हात पुसवू शकता. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.